सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये. सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल. त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर. संपर्क 91-42-12-17-77. संगमनेर तालुक्यातील कणोली येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे परिवाराच्या माध्यमातून 2,10,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा काल 2 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. या विकास कामांमध्ये कणोली फाटा ते कणोली गाव रस्ता डांबरीकरण, बालाजी डेअरी ते वज्रेश्वरी माता मंदिराकडे जाणारा रस्ता मजबूतीकरण, वज्रेश्वरी फाटा ते कणोली पिंपर्णे शिवरस्ता मजबूतीकरण, देवनदी रस्ता खडीकरण, कणोली गावांतर्गत वाडी वस्ती रस्ते मुरुमीकरण, आदिवासी वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणं, पगारे वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणं, कणोली येथे 3 सोलर हायमास्ट बसवणं, जिल्हा परिषद शाळा परिसर पेव्हिंग ब्लॉक बसवणं, ग्रामपंचायत परिसर सुशोभीकरण करणं, समाज मंदिर बांधकाम करणं, स्मशानभूमी शौचालय स्नानगृह बांधकाम करणं, स्मशानभूमीमध्ये पाण्याची टाकी बांधणं, कणोली शिवरस्ता मुरुमीकरण करणं, नवीन गावठाण शाळेजवळ रस्ता काँक्रीटीकरण करणं, कणोली येथील वाबळे वस्तीवर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणं, अशा विविध विकासकामांचं उद्घाटन माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलं. तर फूड प्रोसेसिंग युनिटचाही वितरण सोहळा माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव विठोबा वर्पे होते. तर यावेळी सरपंच भाऊसाहेब लक्ष्मण पवार, ज्ञानदेव पर्वत वर्पे, नवनाथ शिवराम वर्पे, गौतम कचरू जगताप, ज्ञानदेव रखमा वर्पे, काकड राधाकिसन निवृत्ती, अण्णासाहेब जयवंता वर्पे, राजेंद्र रामदास वर्पे, सचिन शिवाजी वर्पे, गुलाबराव सांगळे, हरी वर्पे, संतोष वाळुंज, मस्तान शेख, अमजद शेख, उत्तम वर्पे, प्रतीक जगताप, मनोज जगताप, विकास वर्पे, शिवाजी वर्पे, स्वप्नील वाबळे यांसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. अध्यक्षस्थान आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि बालाजी डेअरीचे माजी चेअरमन नामदेव टावरपे यांनी स्वीकारायची मी त्यांना विनंती करतो. या गावाचे प्रश्न सोडून देखील या गावामध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि त्या गावांच्या यादीमध्ये जर 1 नंबरवर कुठला गाव असेल तर ते कणोली. कणोलीमध्ये नेमकी शिस्त काय आणि लास्ट किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये काय गडबड होती मला कधी कळालंच नाही. जेव्हा हे गाव संगमनेर विधानसभेमधून शिर्डी विधानसभेमध्ये आलं तेव्हा माझ्या राजकीय जीवनामध्ये नुकतीच सुरुवात होती. राजकीय जीवनामध्ये सुरुवात होत असताना जेव्हा मी पहिल्यांदा कणोलीला आलो तर अक्षरशः बोलेरो सुद्धा जात होती. उमरून यावं तरी गाडी चिखलात, मारून जेवून यावं तरी गाडी चिखलात, ओझरून यावं तरी गाडी चिखलात. गावाकडे येणारा एकही रस्ता डांबरी नव्हता, वाड्या वस्त्यांचा तर विशेष नाही. तरी सुद्धा 30 वर्ष या गावाने एक अशा आमदाराला मताधिक्य दिलं ज्यांनी 5 वर्षांमध्ये वर्षातून एकदा येऊन फक्त गावाला हसत हसत भाषण केलं आणि निघून गेलं. आणि या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये या गावाने असाही आमदार पाहिला ज्यांनी त्यांच्या गावाकडे येणारे रस्ते नुसतं डांबरीकरण नाही पण वाडी वस्तीवरचे रस्ते देखील मुरमीकरण करून प्रत्येक घरापर्यंत आपण रस्ता केला. आज कणोली गावामध्ये जे मुरमीकरणाचं काम झालं जवळपास मागच्या 2 महिन्यामध्ये 500 किलोमीटर रस्ते आपण या मतदारसंघामध्ये मुरमीकरण केले पण वाद झाला तो फक्त कणोलीमध्येच. कुठेच होय ना, सगळीकडे शांतता पण गावामध्ये ऑफिस पर्यंत वाद आला मुरमीकरणाचा तो फक्त एकाच गावाचा. ती आपली सुंदर आणि उत्कृष्ट कणोली गाव. काय आरोप आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरापुढे मुरूम टाकून घेतलं. लोक मागे राहिले
आणि आपल्यासाठी कार्यकर्ते जे मुरुम गावासाठी पाठवण्यात आला होता तो प्रत्येकाने आणि ते इथं पण असतील, कोणी आपल्या घराच्या दारापुढं टाकला, कोणी गायाच्या गोठ्यामध्ये टाकला, आणि जो रस्ता निवडला होता तो रस्ता अजून चिखलातच, असा आरोप झाला. आता मी त्याची शहरीशा करू राहिलो. मग एक असाही आरोप झाला की रस्ता होऊन गेला पण दोन लोकांमध्ये भांडणं झाले, कोणीतरी पोकलँड लावून तो रस्ता पूर्ण उकरून घेतला. असं होणारं कनोली हे पहिलंच गाव आहे. मी ऑफिसला जर बसलो असतो ना, अनेक प्रश्न लोकांचे येतात, कोणी भांडतं, कोणी काय होतं, कोणाच्या बांधावर भांडणं, कुठं काही घडलं, कुठं काय घडलं. पण वाद आणि मारामाऱ्या सगळ्यात पहिलं येणारं गाव म्हणजे आपलं सुंदर स्वच्छ कनोली. काहीतरी या गावाच्या मातीमध्ये आणि पाण्यामध्ये वेगळे पण असेल की गाव ग्रामपंच गाव विधानसभेमध्ये 2019 शिर्डी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये निवडून येणारा आमदार म्हणजे माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब महाराष्ट्रामध्ये 91,000 मताने निवडून आले पण कनोलीमध्ये 50% मतदान. त्याच्यानंतर आपण हार नाही मानली, आपण अधिक चांगलं काम केलं की जे गाव 50% मध्ये आहे, समजा एखादा आमदार 91,000 म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणारा आमदार, पण त्या आमदाराला या गावामध्ये 50% मतदान पडलं, आपण अजून जोमाने काम केलं तर लोकसभेमध्ये 200 मतांनी माग. मग मी म्हटलं आता इथं मला जायची गरज, मी आल्याशिवाय का हे गाव. गाव हुशार आहे, सुधारलेलं पण आहे. एवढ्या वर्षाच्या संघर्षानंतर विकास कामाची पावती मिळून आज मला खरं ग्रामस्थांचे आभार मानायचे आहेत की काहीतरी राजकारणामध्ये झालं असेल तरी अनेक वर्षाच्या लढ्याला तुम्ही विकासाबरोबर राहून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत तुम्ही आमच्या ताब्यात दिली आणि आता आम्ही काम सुरू करतो. या ग्रामपंचायत मधला सगळ्यात मोठा दोष मला तुमच्या डोळ्यापुढे दिसला की आपण स्टेजवर होतो आणि सरपंच खाली बसलेला होता. मी म्हटलं गावाचा सरपंच कुठे, ते म्हणे तो बसला खाली, म्हटलं उचल आणि त्याला वरती खुर्चीवर बसव. ही गोष्ट सुजय विखेला कळाली पण तुम्हाला कोणाला कळाली नाही. ह्या सगळ्यात मोठा या गावाचा इथून सुरुवात आहे. जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला तुम्ही मान सन्मान देत नाही, तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, सर्व व्यक्ती इथं आपल्या गटातला प्रत्येक कार्यकर्ता भले तो बंगल्यामध्ये असो किंवा झोपडपट्टीमध्ये असो, तो प्रत्येक या गावाचा सरपंच आहे. मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो आणि प्रत्येकाला मान सन्मान द्यायला शिकलं पाहिजे. पण आता कनोलीमध्ये आपण 10 वर्ष संधी देऊन देखील गाव सर्वसामान्य माणूस बरोबर आहे पण नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे आपण केलेलं विकास कामे मागं पडतानी, म्हणून येत्या पुढं आता आपण कुठल्याही एका व्यक्तीला या गावाची जबाबदारी देणार नाही. प्रत्येक व्यक्ती तुम्ही ज्या गल्लीमध्ये आहात त्या गल्लीची जबाबदारी आता याच्या पुढे त्या माणसाकडे दिली जाईल. कोणीही गावाचा पुढारी नाही, जो ज्या गल्लीमध्ये राहतो त्या गल्लीचे तुम्ही सरपंच, त्याच गल्लीचे तुम्ही आमदार, त्याच गल्लीचे तुम्ही खासदार, त्याच गल्लीचे तुम्ही मंत्री आणि त्याच गल्लीचे तुम्ही प्रधानमंत्री. अजिबात गल्लीतून सुटायचं नाही. आपण गावाच्या पंचायती करतोय आणि गावाच्या पंचायती करणारा पोरगा तिकडे यशोधन मध्ये बॉम्ब छापू राहिला म्हणजे कमाल झाली. असंही राजकारण आहे. वडील इकडं पोरग तिकडं, वडील तिकडं पोरग इकडं, असे पण लोक आहेत. याचा फायदा असा नाही की घरामध्ये वाद आहे पण दोन्हीकडून लाभ मिळाला पाहिजे. तिकडं बाप जाऊन सांगतोय की पोरग माझा ऐकत नाही म्हणून तू तिकडे, आणि इकडे पोरग जाऊन सांगतोय बाप माझा ऐकत नाही म्हणून मी इकडे. रात्री दोघं बसून म्हणतात उद्या मी याच्याकडून हे आणलंय, तुम्ही हे घेऊन या, आपलं काम झालं. असं कधी होऊ शकतं का? वाद विवाद, लोकांना अपमानास्पद वागणूक, हे सगळे फार छोटे कारण असतात की एखाद्या गावामध्ये एवढा विकास होऊन देखील सर्वसामान्य माणूस आजपासून किंवा आजपर्यंत साहेबांच्या पाठीमागं आपल्या गावाचं हे अपयश आहे की जेव्हा प्रत्येक गाव, अरे पानोडी सुधारलं, पानोडीनी मागच्या 2019 विधानसभेमध्ये 50% होतं पण लोकसभेमध्ये ते 70% गेलं हे पानोडीनी करून दाखवलं.
जोरवे गाव जे आपल्या शेजारचे माननीय मंत्री माजी मंत्री आणि आमदार आहेत त्यांचा जन्म ज्या गावात झाला ज्या गावात ते लहानाचे मोठे झाले त्या गावाची जनतेने देखील ग्रामपंचायत त्यांच्याकडून काढून आपल्याकडे दिली आणि ते गाव सुद्धा लोकसभेमध्ये पुढे राहिलं पण आपलं सुंदर आणि स्वच्छ कनोली काय सुधारायला तयार नाही. तर आज या क्षणापासून हे गाव डॉक्टर सुजय विखे पाटील दत्तक घ्यायचा निर्णय घेतोय की या गावाचा पालकत्व मी स्वीकार. काही गावांना असे आजार झालेले आहेत जे फक्त एक डॉक्टरच सोडू शकतो. त्याला डॉक्टर पलीकडं सामान्य माणूस बारावी पास माणूस दहावी पास माणूस अशिक्षित माणूस याचं काही करू शकत नाही. हा आजार एवढा मोठा आहे याला माझ्यासारखा तज्ज्ञ डॉक्टर आणि विशेषतः परमेश्वराची कृपा पहा की मी मेंदूचा डॉक्टर असल्यामुळे मला याचा जास्त फायदा होईल आणि मला विश्वास आहे की एकदा मी माझ्यामध्ये ते वैशिष्ट्य आहे जे परमेश्वराने दिलंय की मी माणसाकडे पाहून मला लगेच कळतो की हा मानसिक रोगी झालेला आहे आणि मग जो मला मानसिक रोगी दिसतो त्याला मी बरोबर उचलतो खोलीत घेतो त्याला दोन औषधं देतो दोन गोळ्या देतो. कधी कधी होऊ शकतं की गोळ्यांनी बरं वाटणार नाही मग इंजेक्शनची पण गरज पडू शकते त्याची सोय पण आपण करू पण दोन महिन्यामध्ये नाही तुमचं गाव एकदम आजार मुक्त केलं तर नाव सुजय विखे सांगणार नाही हे पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. वाद विवाद भांडणं चांडणं कशासाठी गावाला डिब्या मागू राहिले. अरे बिर डिब्याचं तुम्ही आम्हाला करंट द्याचं म्हणजे कबल झाली डिब्याची गरज काय डिबी नसली तरी एवढा जोरात करंट असतो या कनोली गावाचा म्हणून मी हे काही गावं मागं ठेवली ही काही गावं मागं यासाठी ठेवली. बरं काय करता राजकारणाचं मला सांगा झालं कोणी सरपंच कोणी उपसरपंच पण तुमचं जर कार्य नसेल तर लोक कसे ओळखतात. आज मी पडलो मी माझी झालो माझ्याकडे पाहून कधी वाटतं की हा माणूस पडलेला एक महिन्यापूर्वी निवडणुकीला खासदार होतो आता खासदार नाही काही फरक पडत. महाराष्ट्रामधले 48 खासदारांना बोलवा तरी अशी सभा होणार नाही जेवढी माझी खासदारासाठी एवढे लोक आलेले आहेत त्यांची ही गर्दी प्रेमाने कमावी लागते. लोकांची ओळख त्यांच्या पदामुळे नाही सुजय विखेची ओळख नाबापुढे खासदार असल्यामुळे नाही सुजय विखेची ओळख त्याच्या कामामुळे आहे त्याच्या कर्तृत्वामुळे आहे आणि गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी आहे. आज या योजना राबवत असताना मला नेहमी हा प्रश्न पडतो की काय शेजारच्या मतदारसंघाच्या आमदारांचं दुर्दैव आहे मी त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारू इच्छितो की असं काय झालंय या लाडक्या बहिणी योजनेमध्ये आमचे शेजारचे आमदार स्वतःचा फोटो लावून महिलांचा सत्कार घेऊ राहिले. ते कोणत्या पक्षाचे त्यांना माहिती नाही. काँग्रेसच्या पक्षाचा आमदार आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची योजनेचा फोटो लावून प्रचार करतोय इथंच आपला विजय आहे मित्रांनो की ही योजना सर्वसामान्य गोरगरीब महिलांना का अशी योजना यांना राबवता आली नाही. 15 वर्ष मंत्री राहून सर्वसामान्य माणसासाठी यांनी काय केलं. प्रत्येक वेळेस डेअरीचा वापर कारखानदारीचा वापर कर्मचाऱ्यांचा वापर आणि या सगळ्या सत्ता केंद्राचा वापर करून गोरगरीब माणसाला दाबण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. या निवडणुकीमधून आपण कार्यक्रम घेतला नाही या पिठाच्या गिरण्या वाटप करत असताना मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे गुलाबराव की हे जे बचत गट आहेत हे आपण बनवलेले नाहीत हे बनवले त्यांनी वाटू आपण राहिलो. या अगोदर संगमनेर तालुक्याच्या महिला बचत गटाचा वापर फक्त संगमनेर तालुक्याच्या शहरामध्ये सार्वजनिक कार्यक्रम असल्यावर सीआरपी महिलांना सांगायचं महिलांना बसमध्ये टाकायचं ते काय करू बोर्ड लागलं होतं ते कबूतर होतं ते काय योजना होती यांची म्हणजे बोर्ड नव्हते लागले का महिला सक्षमीकरणसाठी. हा इंदिरा महोत्सव गेले होते नाही लाजता का मी काय पैसे घेणार नाही परत आले गेले असतात. बरं काय केलं जाऊ गेले आमदार उठले नेहमी आपल्या हसत खेळत ते सातत्याने हसत राहतात त्या हसल्या चेहऱ्या माग जनता किती वर्ष रडते ही त्यांना दिसत नाही ते हसत राहतात. मोठा कार्यक्रम महिला दरवर्षी इंदिरा महोत्सवाला सहभागी व्हा बारकोड लावला काय केलं महिला बचत गट ठेल्या वडापाव खाऊ घातला आणि परत घरी पाठवून दिलं. काय साहित्य दिलं का तुम्हाला 1 रुपयाचं कर्ज दिलं का तुम्हाला. त्यांनी निर्माण केलेले बचत गट आपण आज या पिठाच्या गिरणीच्या माध्यमातून ही सुरुवात आहे आणि या व्यवसायाच्या सुरुवातीला आज
मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक महिला बचत गट स्वतःच्या कर्तृत्वाने आपला व्यवसाय करणार आणि आपलं घर चालवण्याची शक्यता ठेवणार. आपण तुम्हाला करून दाखवणार. आज हे कार्यक्रम घेत असताना ही तुलना तुम्ही केली पाहिजे की एखाद्या व्यक्तीच्या सामन्याहून जेव्हा आपण मतदान टाकतो तर आपण किती मोठी चूक करतो. जोपर्यंत आपण विकासाच्या पाठीमागे राहत नाही, जोरवे सारखं गाव 350 कर्मचारी संगमनेरचे, पण तरी सुद्धा जनतेतून सरपंच जनतेनी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना निवडून दिला. कोल्हेवाडी गाव 450 कर्मचारी संगमनेरचे आपला एक, तरी सुद्धा जनतेतून सरपंच लोकांनी माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे निवडून दिला. असे अनेक गावांचे उदाहरण आहेत. रहीमपूर पहा, कारण की त्या लोकांचे डोळे उघडले, त्या लोकांना कळालंय की जर आपला विकास पाहिजे तर आम्ही जर तुमचा पगार घेत असलो पण आम्ही विकासाला सोडणार नाही. तुमची वेळ येईल तेव्हा तुमच्याकडे आम्ही सहकार्य करू, पण साहेबांची वेळ येईल तेव्हा आम्ही साहेबांच्याच पाठीमागे उभे आहोत. या गावाच्या मतांनी सुरू दिलं, पण त्या सगळ्या यादीमध्ये एक गाव हुकलं, ते आहे आपलं स्वच्छ आणि सुंदर कनोली. त्याचं काही होऊ शकलं नाही. आणि म्हणून आज या गावाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आता युवकांना ताकद देण्याचा निर्णय घेतला. या कनोली गावामध्ये जनसेवा युवा प्रतिष्ठान या सगळ्या कार्यकर्त्यांची नोंदणी झाल्यावर या युवकांची स्वतंत्र मीटिंग घेऊन आता या युवकांना मतदान वाहतुकीची जबाबदारी आपण देणार आहोत. आणि म्हणून ज्या ज्या गावांमध्ये मागच्या 10 वर्षांमध्ये सुधारणा झाल्या नाहीत या गावामध्ये मला ना इलाजानी युवक संघटना आता पुढे काढून सगळे सूत्र मतदानाचे आणि मतदान वाहतुकीचे त्यांच्या हातात देण्याचा मी निर्णय घेतला. म्हणून आज परत वेळ आलेली आहे, तुम्ही आपसातले वाद सोडून घ्या, नाही तर मग गाव युवकांच्या ताब्याचे. आपण 5 वर्षांपूर्वी या गावामध्ये कूपन विभक्त केले, केले का नाही केले? कॅम्प घेतला, कॅम्प घेतल्यावर कूपन विभक्त केले 5 वर्षांअगोदर. आज लाडकी योजनेचा काय निष्कर्ष आहे? एका कूपनावर 2 महिला. मग आता गंमत पहा की जर मी 5 वर्षांअगोदर तुमचे कूपन वेगळे केले नसते तर आज कनोली गावामध्ये आपलं जे लाडकी बहीण योजनेचं अनुदान आहे 805 महिलांना खात्यावर पैसे आले जर आपण विभक्त केलं नसतं तर ते 400 पर्यंत थांबलं असतं. हे विभक्त करण्याचा परिणाम आहे की 5 वर्ष जुनी केलेली कृती आज पुण्यस्वरूपी आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 800 माता भगिनींच्या खात्यावर 3000 काल 1500 आले. आणि आता सरकारने निर्णय घेतला की नोव्हेंबरचा हप्ता देखील 8 नोव्हेंबरच्या आज तुमच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. ही लाडकी बहीण योजना आपण करून दाखवू. पैशाची काळजी करू नका, पैसे येत राहतात, तुमचा पैसा आहे, त्या पैशाच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्याचं काम आपण केलं. पण आपण किती पूर्वी हा विचार केला, आज जेवढे ज्येष्ठ नागरिक आले OSTचे फॉर्म घेऊन की आपण फॉर्म भरला तर आपल्याला 3000 रुपये मिळतील. योजना कधी आली? योजना 2 महिन्यापूर्वी आली. आणि मी 3 वर्षांपूर्वी या गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांना काट्या छाड्या खाण्याचं मशीन वाटून मोकळं झालो. योजनेसाठी आपण थांबत नाही. आपण बनवलेली योजना ही महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरते. मी जे काम वैश्विक योजनेमध्ये केलं त्या वैश्विक योजनेची शाबासकी या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींनी 308 खासदारांपुढे एक गोष्ट सांगितली की इथं हा मुलगा बसलाय, देशाचं बजेट 54 कोटी रुपये होतं आणि या एकट्याने 45 कोटी हा घेऊन गेला, तुम्ही का झोपा काढत होते का म्हणून येणार टाळ्या वाजव असं सांग. भजनी मंडळ अनेक वर्षाची मागणी की भजनी मंडळाला साहित्य दिलं पाहिजे. एवढ्या वर्ष तुम्ही शेजारच्या आमदारांना मतदान टाकलं, एक टाळ तरी मिळाले का? ते टाळ एका गावाला तर विना दिली पण तारा काढून घेतल्या, म्हणजे तारा पुढच्या वर्षी मोकळी विना तारा तुमच्या खर्चाने लावून घे. आज आपण माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून गावाला भजनी मंडळाला हे साहित्य दिलं. भजनी मंडळाच्या माध्यमातून आपल्या या परिसरामध्ये योग्य तो विकास आणि योग्य ती संधी आपण सर्वसामान्य माणसाला देण्याचा प्रयत्न करतो. 1.5 वर्षापूर्वी झालेली पंढरपूरची यात्रा, पुढे निवडणूक होती का तेव्हा? नव्हती. जाऊन आले पंढरपूरला, हातवरती करा पंढरपूर तुळजापूरवाले सगळे आभास. हे जेवढ्या माता भगिनी पंढरपूर तुळजापूरला जाऊन बसमध्ये बसताना 50 किलो वजन होत, परत आल्यावर 52 झालं, एवढे 2 किलो मी वाढून परत आणले. एवढं चांगलं नियोजन आपण करून दिलं होतं. बस भारी, जेवण भारी, काय त्रास झाला? लोक जेवायचं बंद झाले की एवढं खाऊ घातलं आपण. आणि आता आपल्याला कुठे जायचंय?
वैष्णोदेवीला शाबास। यावेळी माजी खासदार सुजय विखे यांच्या हस्ते कणोली गावातील भजनी मंडळाला हार्मोनियम, टाळ, विना, पखवाज इत्यादी साहित्य तसेच साऊंड सिस्टमही भेट दिले गेले। मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा कॅम्पही झाला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्ञानदेव रखमा बर्पे यांनी केलं आणि गावच्या विकासाबद्दल माहिती दिली। तर गावात विविध विकास कामं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे परिवाराच्या माध्यमातून सुरू आहेत। आम्ही कणोली ग्रामस्थ विखे कुटुंबियांच्या सोबत आहोत असंही ग्रामस्थांनी सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष बाळुंज यांनी केलं। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कणोली जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। सुभाष भालेराव, सी न्यूज, मराठी, संगमनेर। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98814 73753।